लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात आता नाशिकमध्ये स्वराज्य संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। भुजबळ हे समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी स्वराज्य संघटनेकडून करण्यात आलेला आहे। तसेच छगन भुजबळांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वराज्य संघटनेने केलेली असून यावेळी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेला आहे। आज मंत्री महोदय माननीय छगन रावजी भुजबळ साहेब हे आपल्याला दिसत आहे की ओबीसी समाजाचं नेतृत्व तेच एकटे करत आहे अशा पद्धतीने दाखवून मराठा समाजाला कुठेतरी विरोध करत आहे, त्याच पद्धतीने समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत। कुठेतरी एक गोष्टीचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे की मंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व धर्म सर्व जाती समभाव अशा पद्धतीची शपथ घेऊन देखील जर ते मराठ्यांचा विरोध करत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाच्या मतांवरती देखील ते निवडून आलेले आहेत। आज आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की कुठेतरी मंत्री महोदय साहेबांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना समज देण्यात यावी, अथवा 5 दिवसात या गोष्टी थांबल्या नाही मराठा समाजाचा याच पद्धतीने भुजबळ साहेब विरोध करत राहिले तर कुठेतरी स्वराज्य पक्ष देखील मैदानात उतरेल व 5 दिवसानंतर लोकशाही मार्गाने त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल। सर्वप्रथम ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य माणसावर कारवाई करण्यात येते समाजात तेढ निर्माण केल्यानंतर जे जे कलम त्या पद्धतीचे लागू होतात असतील ते सर्व कलम भुजबळ साहेबांवरती लावण्यात यावे व त्यांना समज देण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे। तर यावेळी स्वराज्य जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, सागर पवार, उमेश शिंदे, नितीन दातीर, कैलास विंचू, संदीप आवारे, विजय चुंबळे आदी उपस्थित होते। छगन भुजबळ यांनी पुढील 5 दिवसात मराठा आंदोलनाविरोधात आपली भूमिका थांबवली नाही तर आंदोलन छेडण्यातील, स्वराज्य संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा यावेळी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।